ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। संत तुकाराम महाराज सार्थ गाथा। रामकृष्ण हरी। ब्रह्मादिक पदी दुखाची शिराणी तेथे दुषित धनी जडो देशी तुका म्हणी त्याची कळले आम्हा वर्मू जे जे कर्म धर्म नाशवंतु। हे हरी, समतेचा उद्घोष करणारे तुझे समचरण वितेवर शोभून दिसत आहेत आणि त्या समचरणाकडे तुझी दृष्टी स्थिरावलेली आहे। अशा तुझ्या सुंदर रूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू। याशिवाय जे इतर पदार्थ आहेत ते सर्व माईक आहेत। हे देवा, त्या ठिकाणी माझी इच्छा सुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस। इंद्र ब्रह्मादिक जी पदे आहेत ती सर्व दुःखाचीच ठिकाणी आहेत। त्यांच्या ठिकाणी माझे चित्त चुकून सुद्धा जडू देऊ नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व माईक पदार्थांचे वर्म समजून आलेले आहे। ते हे आहे की जे जे कर्म आणि धर्म आहेत ते सर्व नाशवंत आहे। सुंदरते ध्यानू भेविते वरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशे पितांबरू आवडे निरंतर तेची रूप मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितू तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडिले। विटेवर उभे असलेले व कटीवर हात ठेवलेले आहेत असे परमेश्वराचे ध्यान सुंदर प्रकारचे आहे। गळ्यामध्ये तुळशीचे हार असून कमरेला पितांबर धारण केलेला आहे। मला नित्य हेच ध्यान आवडत असते। कानामध्ये मकर कुंडले तळपत आहेत आणि कंठावर कौस्तुभमणी विलसत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हेच माझे सर्व सुख असून श्रींचे मुख मोठ्या आवडीने पाहिन। सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मझ प्रेम सर्व काळू विठो माऊली हाच वरदी संचरोनी राही हृदया माझी तुका म्हणी काही न मागे आनीक तुझे पायी सुख सर्व आहे। हे रुक्माईच्या पती, माझ्या जीवलग नाथलगा, माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडून राहू देत। तुझे रूप गोड आहे आणि तुझे नाम सुद्धा गोड आहे। मला तू सर्व काळ तुझ्याविषयी प्रेम दे। विठ्ठला माऊली, तू मला हाच प्रेमाचा वर दे आणि तू माझ्या हृदयामध्ये संचरून नित्य हृदयातच राहा। तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरे काहीही मागत नाही कारण तुझ्या पायापाशीच सर्व प्रकारचे सुख आहे।
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवटू चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुकुट कुंडली श्रीमुख शोभली सुखाचे ओतले सकळही कासी सुनसळा पांघरे पाटोळा घन निळ सावळा बाई आणू सकळ हे तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही राजस सुकुमार केवळ मदनाचा पुतळाच ज्याच्या तेजामध्ये सूर्यचंद्रांचा प्रकाश सुद्धा लोप पावलेला आहे कपाळी कस्तुरीचा मळवट असून अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे आणि कंठामध्ये वैजयंती माळ डोलत आहे डोक्यावर मुकुट कानी मकर कुंडले असे परमेश्वराचे मुख शोभून दिसत आहे जणू काय सर्व सुखांचे रस करून त्यामध्ये ओतलेले आहेत हे बायानो ज्याच्या कमरेला जरी काठी पितांबर आहे आणि अंगावर भरझरी शेला पांघरलेला असून पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याचा सावळावर नाही तुम्ही सर्वजण आता बाजूला सरा तुकाराम महाराज म्हणतात ते मुख पाहण्यासाठी आता माझ्या जीवाला धीर धरवत नाही करकटावरी तुळशीच्या माळा ऐशे रूप डोळा दावी हरी ठेवली चरणू दोन्ही वितेवरी ऐशे रूप हरी दावी डोळा कटे पितांबरू कास मिरविली दाखवी वहिली ऐशी मूर्ती गरुडा पारावरी उभा राहिलाशी आठवे मानशी तेची रूपू झुरोनी पांझरा होऊ पाही आता येई पंढरी नाथा भेटावया तुका म्हणे माझी पुरवावी आसू विनंती उदासू करू नये हे हरी कमरेवर हात असून गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखव दोन्ही पाय समानतेने विटेवर ठेवलेले आहेत असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखव कमरेच्या पितांबराने कास शोभून दिसत आहे अशी तुझी मूर्ती मला त्वरित दाखव गरुड पारावर उभे राहिलेले तुझे रूप माझ्या मनात आठवते तुझ्या झुरणीने शरीर अस्थि पंजर होऊ पाहत आहे म्हणून हे पंढरीनाथा तू भेटायला ये तुकाराम महाराज म्हणतात माझी विनंती आहे की माझी ही इच्छा पुरवावी मला तू उदास करू नकोस गरुडाची वारकी कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन बरवया वरुणता घनमेळ सावळा वैजयंती माळा गळा शोभी मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळू कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओतिव श्रीमुख सुखाचे सकळू वामांगी वेल्हाळ रखुमा देवी उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्णिती पवाडे सनकादिक तुका म्हणे नवी आणि का सारिखा तुची माझा सखा पांडुरंग गरुडावर आरूढ झालेली कमरेला पितांबर कसलेली श्याम सुंदर मनोहर रूप मी केव्हा पाहिन बरे पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे सावळे चांगल्यात चांगले व ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ शोभून दिसत आहे कोटी सूर्यांच्या तेजाप्रमाणे झळाळणारा मुकुट माथ्यावर आहे तर निर्मळ कौस्तुभमणी कंठामध्ये शोभून दिसत आहे सर्व प्रकारच्या सुखांच्या ओतीव रसाप्रमाणे हे श्रीमुख आहे तर डाव्या बाजूस सुंदरतम रखमादेवी उभा आहे दोन्ही बाजूस उद्धव आणि अक्रूर उभे राहिले असून त्याचे पवाडे सनकाधिक ऋषीमुनी गात आहेत तुकाराम महाराज म्हणतात हा माझा देव दुसऱ्या कोणासारखा नाही तो एकमेवा अद्वितीय आहे व तोच माझा पांडुरंग प्राणसखा आहे वाळू जनमजो म्हणतो सुंदरी परिहावन माळी न विसंबी सांडुनी लौकिको जाली उदासू नाही भय आसो जीवित वाची नायकी वचन बोलता या लोका म्हणे झालो तुका हरिरता जरी सर्व लोकांनी मला दूर लोटले किंवा माझ्यावर जरी बहिष्कार टाकला आणि मला दुराचारी स्त्री म्हटले तरी या त्यांच्या म्हणण्यावर हा वनमाळी श्री विठ्ठल
विश्वास ठेवणार नाही. मी सर्व लौकिक म्हणजेच या जगातील व्यवहार सोडून उदास झालो आहे. मला त्यामुळे कसलेच भय शिल्लक राहिलेले नाही. माझे जीवन जगण्याची आशाही उरलेली नाही. म्हणून या लोकांनी जर काही कटु शब्दांनी मला म्हटले तरी मी ते आता ऐकणार नाही, कारण मी आता पूर्णपणे एका ईश्वराशीच समरस झालेला आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. आधील्या व्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली. रात्रिंद समजू पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी नगमे घरी. नाम गोष्टी माझी सोय सांडा आता, रातली अनंता तुका म्हणे. गेल्या जन्मीच्या माझ्या नवऱ्याकडून माझी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मी आज या वरवर गैर वाटणाऱ्या चुकीच्या वाटणाऱ्या आचरणाला प्रवृत्त झाले आहे. तो श्रीहरी मला आता रात्रंदिवस माझ्याजवळ असायला हवा. त्याच्याशिवाय मला एक क्षणभर सुद्धा करमत नाही. आता माझ्याबद्दलची सर्व आशा सोडून द्या, कारण तुकाराम महाराज म्हणतात की मी आता आनंदाशी रममान झाले आहे. हा चिनी माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. घर रिघी झाली पटरानी बळी, वरिले सावळे परब्रह्म. बळी आता अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. मी आता श्री परमेश्वरा शेजारी बसली असल्याने त्या ठिकाणाहून मी माघारी फिरणार नाही, हाच माझा निश्चय झालेला आहे. मी आता त्या सावळ्या परब्रह्मास वरलेले असल्यामुळे मी त्याची पटराणी झालेली आहे. मी स्वतःहून त्याच्या घरामध्ये शिरलेले आहे. एक लक्षात घ्या की माझा संबंध आता बलवंताशी झालेला आहे, त्यामुळे मला कुठलीच भीती राहिलेली नाही किंवा कसल्याही प्रकारची चिंताही राहिलेली नाही. नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केले आता. व्यभिचार माझा पडीला ठाऊ का, न सरती लोका माझी झाली. न धरावा लोभू काही मजविशी, झाले देवपिशी तुका म्हणे. आजूबाजूच्या लोकांना उद्देशून श्री संत तुकाराम महाराज म्हणतायत की माझे तुमच्या बरोबर काही काम शिल्लक राहिलेले नाही. आजवर माझा गुप्त संबंध परमेश्वराशी होता, तो आता तुम्हा सर्वांना माहीत झालेला आहे. माझे हे निंद कर्म तुम्हाला ठाऊक झाले आहे, त्यामुळे माझे आचरण तुम्हाला मान्य होणार नाही. तरी तुम्हीही आता माझ्याविषयी कसलाच लोभ धरू नका. मी आता पक्की देवदेवी झालेली आहे. विसरले कोळू आपुला चारू, पती भावे दीर घर सोयू. सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातली अनंता चित्त माझे. मज आता कोणी आळवाल जनी, तुका म्हणे कानी भैरी झाली. मी माझे कूळ शीळ आपला आचार सर्व काही विसरून गेलेला आहे. सोयरे दीर पती इत्यादींना सुद्धा मी विसरलेले आहे. मी या जगामधील रोजचा सर्व व्यवहार सोडून दिला असून मला आता कसलीच भीती किंवा चिंता शिल्लक राहिलेली नाही. माझे चित्त आता त्या परमेश्वराशी त्या एकमेव आनंदाशी रमलेले आहे. मी परत संसारात किंवा लौकिक व्यवहारामध्ये गुंतावे म्हणून जर तुम्ही मला कुणी आळवाल तर ते आता बंद करा. तुम्ही मला आता ते आळवू नका. तुकाराम महाराज म्हणतात मी आता दोनही कानांनी बहिरी झाले आहे, त्यामुळे मी आता कुणाचंही काही ऐकत नाही. न देखे न बोले नायके आणि को, बैसला हा एक हरी चित्ती. सासुरी माहीर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळोनिया. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मातू. आता मी दुसरे काहीच पाहणार नाही, काही बोलणार नाही आणि काही ऐकणार सुद्धा नाही, कारण माझ्या चित्तामध्ये आता एक फक्त भगवंत श्रीहरी स्थिर झालेले आहेत. सासरी किंवा माहेरी आता मला माझे कुणी सुद्धा शिल्लक राहिलेले नाही. श्रीहरीच्या रूपामध्ये मी दोन्हींचे एकच स्वरूप मानलेले आहे. मीच भांडखोर म्हणून माझ्यावर आळ घेतलेला होता, पण आता त्या प्रभूलाच मिळवून मी सर्वावर मात केलेली आहे. तुझा ऐसा कोणू बळी आहे आता, हरि आनंदा पासून या.
बळीयाच्या मी झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वावरी, तुका म्हणिया मी जीवाच्या उदारा, झालो प्रीती कर गोविंदाशी। अरे माझा जो हरी आहे, जो आनंद आहे, त्याच्याशिवाय दुसरा या जगामध्ये कोण बलवंत आहे, कोण बलवान आहे, आणि या बलवंतांच्या प्राप्तीमुळेच आम्हीही बलवान झालेलो असून आमची सत्ता आता सर्व जगावर राहिलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मूळचेच अंधकरणाने उदार आहोत, म्हणूनच गोविंदास प्रेम करून आम्ही जवळ करू शकलो। क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोवरी, अधिकची परी दुःखाची, तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी। क्षणभर आम्ही वाईट सोसलो, अनेक प्रकारची निंदा सहन केली, पण त्याच्यामुळेच ज्याचा कधी कंटाळा येणार नाही असे मिलन सुख मी मिळवलेलं आहे। पूर्व आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या, अनेक गोष्टी टाळल्या, पुन्हा घेतल्या, सुख प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे परिश्रम घेतले, पण ते सर्व मला अधिकच दुःखाचे झाले। पण आता या आनंद स्वरूपाच्या प्रभूशी मी लीन झाल्यामुळे, त्याच्याशी एकरूप होऊन गेल्यामुळे, पायाशी राहिल्यामुळे, जाणे येणे अथवा त्यामधील सर्व कष्ट नाहीशी झालेले आहेत। माझ्या ज्या काही यातना होत्या त्या सर्व पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत, कारण आता मी या आनंदाच्या पायी राहिलेलो आहे, आणि मला आता कसलं येणं नाही आणि कसलं जाणंही शिल्लक राहिलेलं नाही। आम्हा मी आता वडील धाकुटी, नाही पाठी पोटी कोणी तुझी, फावला एकांतो एकविध भाऊ, हरि आम्हा सवे सर्व भोगी, तुका म्हणी अंगो संग एके ठाई, असो जेथे नाही तुझे कोणी। आता या ठिकाणी मला कोण वडील किंवा कोण धाकटे असं राहिलेलं नाही, मीच मला वडील आहे आणि मीच मला धाकटी आहे। माझ्या मागाहून येणारे कोणी नाही, पुढेही आलेले कोणी नाही। आता मला चांगला एकांत सुद्धा मिळतो तेव्हा एकनिष्ठ भावनेनेच मी राहतो, आणि तो श्रीहरी सुद्धा माझ्या बरोबर सर्व प्रकारच्या क्रीडा करीत असतो। आमच्या दोघाशिवाय दुसरे या ठिकाणी कोणीही नसते, आम्ही दोघेही आता एकरूपच होऊन गेलेलो आहोत, या ठिकाणी दुजे पण शिल्लकच राहिलेलं नाही। सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळू, तोडी गेले जाळ मोह पाशू, याच साठी मांडी गेले भर तारू, रातलो या परपुरुषाशी, तुका म्हणे आता गर्भ नाही धरू, औषध जे करू फळ नवी। आता मी सर्व प्रकारची सर्व सुखे नेहमीच भोगत राहील, मी सर्व मायपाश आणि नात्याची जाळी तोडून टाकलेली आहे। या प्रभूसाठी मी माझ्या पतीला सुद्धा सोडलेले आहे, या श्रेष्ठ परमेश्वराशी रममान झालेले आहे, त्यामुळे आता मला पुन्हा गर्भवासाची यातना सोसावी लागणार नाही। आता प्रभू प्राप्तीचे औषध असेच केले आहे की जे फळ धरुष देणार नाही, पुन्हा लौकिकाची आशाच उरणार नाही, आणि परत जन्माला यावं लागणार नाही। एका जीवी आता जिने झाले दोही, वेगळी काही नव्हे आता, नारायणाम्हा नाही वेगळी, पुरविली हे भाक सांभाळिली, तुका म्हणी झाली सायासाचे फळ, सरली ते वेळ काळ दोन्ही। माझ्या आणि प्रभूचे अशा दोघांचेही जीवित आता एकच झालेले आहे। आता वेगळेपणा असा काही शिल्लकच राहिलेला नाही, मी आणि माझा नारायण यांच्यात आता निराळेपण वेगळेपणा राहिलेला नाही। त्याला मी आर्त होऊन हाक मारली आणि तो मला येऊन मिळाला, माझी इच्छा त्याने पुरी केली आणि मला जवळ करून सांभाळलेले आहे। माझ्या थोड्याफार परिश्रमाने मला हे सर्व फळ मिळालेले आहे। आता ती दुजेपणाची वेळ संपून गेलेली आहे आणि मी या ठिकाणी आता तृप्त आहे। हा सुरसू आता वाढवू आवडी, अंतरीची गोडी अविटते, सेवा सुखी करू विनोद वचनो, आम्ही नारायण एकाएकी, तुका म्हणी आम्ही झालो उदासीनो, आपुल्या अधीन केला पती। आता मी आणि तो माझा भगवंत आम्ही एकमेकाशी आता क्रीडा करीत राहू, आम्ही हसू
एकमेकावर रसू, यातूनच प्रेमाची वाढ करू, मनातील अवीट गोडी चाखून एकमेकांची सेवा करू, काही विनोद वचनांचे आम्ही एकमेकाशी संभाषण करत राहू। आता मी आणि माझा नारायण हे एकच आहोत। मी आता या लौकिक जगाविषयी उदासीन झालो आहे, कारण मी हा श्रेष्ठ ईश्वर पती म्हणून स्वीकारला आहे आणि मी त्याला स्वतःच्या अधीन करून ठेवलेला आहे। मज सवी आता येऊ नका कोणी, सासुरवासिनी बाई आणू, न सहावी तुम्हा या जनाची कुटू, बोलती वाईट ओखटी का म्हणी, जालू दास मोकळ्या विसरू गोवळ्या सवी आम्ही। संत तुकाराम महाराज, आपल्या मागे येणाऱ्या संसारिकांनी लौकिकावर दृष्टी ठेवणाऱ्या स्त्रियांना म्हणजेच लोकांना उद्देशून म्हणतायत की आता तुम्ही कोणी माझ्या बरोबर येऊ नका, बायानो तुम्ही सर्वजण सासुरवासिनी आहात, तुम्हाला हे लोक खूप बोलतील, वेगवेगळ्या प्रकारे निंदा करतील, ते तुम्हाला सहन होणार नाही, कारण ते लोक फार वाईट प्रकारचे बोलतात, अमंगल असे बोलतात, पण मी मात्र सर्व लौकिकापासून आता मोकळी झालेली आहे आणि विरक्त झाली असल्यामुळेच या गोपाल कृष्णाबरोबर मी वाटेल तशी वागू शकते। शिकविले तुम्ही ती राहे तोवरी, मजा नि हरी वियोग तू, प्रसंगी आनाही देहाची भावना, तेथे या वचना कोण मानी, तुका म्हणे चित्ती वैसलानंतु, दिसो नेदी नित्यो अनित्यते। या संसाराविषयी तुम्ही मला जे काही शिकवले ते श्रीहरीशी माझा वियोग जोपर्यंत होता तोपर्यंत मला ते काही पटत होते, म्हणजे संसाराविषयीच्या गोष्टी मला त्यावेळेला पटत होत्या, पण आता परमेश्वराशी मी एकरूप झाल्यामुळे मी आणि परमेश्वर या दोघांच्या ऐकायच्या भावनेत देहाची सुद्धा मला शुद्ध राहिलेली नाही, तेथे तुमचे वचन आता कोण बरे मानेल। तुकाराम महाराज म्हणत आहेत की माझ्या चित्तामध्ये आता आनंद स्वरूपाचा परमेश्वर वसलेला असल्यामुळे मला आता नित्य आणि अनित्य यामधील भेद सुद्धा दिसेनासा झालेला आहे, म्हणजे सर्व प्रकारचे माझ्या मनातून माझ्या डोक्यातून भेद नाहीसे झालेले आहेत, कारण मी अभेदाशी एक रूप झालेलो आहे। सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणे नाचू नका, जो वरी या तुम्हा मागिलांची आसू, तो वरी उदास होऊ नका, तुका म्हणे कायू वाया विन धिंदू, पती ना गोविंदो दोन्ही नाही। बायानो मी सांगते ते तुम्ही आपल्या कानाने नीट ऐका, माझ्या नादी तुम्ही लागू नका, कारण जोपर्यंत तुम्हाला या लौकिक संसाराची भरपूर हाव आहे, तुमच्या मनामध्ये येशना आहे, तोपर्यंत उदास होऊन वैराग्याचा आव आणू नका। तुकाराम महाराज म्हणतायत की अशामुळे काहीच पदरात पडणार नाही आणि फक्त तुमच्या वाट्याला फजित येईल, इकडे पतीची मर्जी घालून बसाल आणि तिकडे परमेश्वरासही मुकाल। आजेवरी तुम्हा माने न कोणू, कौतुके खेळणे संग होता, आता नावरू झाले गुणाची, करू नये त्याची करी सुखी, तुका म्हणे आता बुडविली दोन्ही, कुळे एक म्हणे नारायणू। आजपर्यंत तुमच्या आणि माझ्या आज्ञानामुळेच या लौकिक प्रपंचाला महत्व देऊन आपण कौतुकाने एकमेकाच्या संगतीने खेळत होतो, आता मात्र सर्व गुणांचा त्याग करून मी त्या निर्गुण परमेश्वराशी लीन झालेले आहे आणि करू नयेत ते खेळ सुखाने करण्यासही तयार झालेले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आता मी दोनही कुळे सासरची आणि माहेरची बुडवून टाकलेले आहेत आणि एक नारायणच मात्र हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलेले आहे। सासुरिया विटू आला भरतारा, इकडे माहेरा स्वभावेची, सांडवर कोणी न धरिती हाती, प्रारब्धाची गती होऊ आता, न व्हावी ती झाली आमुची भंडाई, तुका म्हणे काही लाजू आता। माझ्या सासुरवाडीला असा प्रसंग घडला की पतीसच माझा वीट आला आणि माहेरा तर दिलेली मुलगी दुसऱ्याची या भावनेने सहजच आलिप्तपणा मनामध्ये राहत होता, आता या नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीस कोण आधार देणार बरे, जे काही पाहिजे असेल तिच्या नशिबात असेल ते तिला आता भोग भोगावे लागणार, दोन्ही ठिकाणी भांडणे होऊ नयेत ती माझी झालेली आहेत,
आता त्याबद्दल लाज धरणे काय अर्थ आहे? जे व्हायचं ते होऊन गेलं। मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मने होते तैसे। आता तुम्ही पहा मुझे नवलो, नका वेचू बोलो वाया विनो। तुका मने तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा अम्मा। मरणाच्या आधीच आम्ही मरून गेलेलो आहोत। प्रत्यक्ष ध्येय त्यागापूर्वीच ती अवस्था या ध्येयधारी अवस्थेमध्ये असतानाच आम्ही ती भोगलेली आहे। माझा संपूर्ण पालन झालेला आहे। मग जे माझ्या मनामध्ये होते ते मी आता करीत राहिलेलो आहे। आता तुम्हीच आमच्या आयुष्यातील नवल पहा। उगाच व्यर्थ वचन मात्र अर्थशून्य प्रकारचं बोलूच असू नका। तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सर्व बायका भयभीत आहात, तुम्हाला लौकिकाची आशा सुटलेली नाही, तेव्हा तुमच्या जवळच्या संगतीची बरोबरी मला कशी काय होणार? म्हणून ती कधीच होऊ शकणार नाही। जीवन योग, जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे। जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे। विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदाने जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे। जीवन योग हा ज्ञानाने दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे। या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो, जीवन दिव्य होतं, त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो। कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे। जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे। जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो। डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत। हे विचार वैश्विक आहे। पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे। हे विचार जो अंमलात आणील आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवायला येईल। संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य फुलवा। सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा। सदा हरित, टवटवी, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी, डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे।